असांजे लाइ इहो रिश्तो मीट हिकदमि लकी आहे। ईअं छोकिरो छोकिरी ॿाहिरि वञनि था, होटल में वधीक ख़र्च बि लॻनि था ऐं टाइम बि लॻी थो वञे, त रिश्तो मीट कॉन्फ्रेंस हॉल में अचनि था सभु ॼणा, मीटअप कनि था ऐं टाइम सेविंग बि आहे। असां जीअं आयासीं, असांजो कमु थी वियो 8 ॾींहनि में, त हिते जेके अचनि था उन्हनि जो बि तकिड़ो कमु सुठो थी वञे ऐं सिंधियुनि जो सिंधियुनि सां थिए त ॾाढो सुठी ॻाल्हि आहे। rishto.com सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे उल्लास लाइन बुलेटिन। शहर की ताज़ा खबरें देखने के लिए हमारे न्यूज़ चैनल को जरूर सब्सक्राइब करें। आपण बघत असाल या महाराष्ट्राच्या निवडणुकामध्ये गेल्या 2 महिन्यापासून या महाराष्ट्रात लोकसभेची रणधुमाळी चालू आहे। विविध पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या आपल्या पद्धतीने प्रचार करतायत, आपण सगळे बघताय। आणि शेवटच्या चरणमध्ये या महाराष्ट्रातल्या आपल्या प्रमुख लोकसभेतल्या या निवडणुका ज्या आहेत त्या 20 मेला आहेत। ते 20 मेची निवडणूक श्रीकांत शिंदेसाहेब आपले उमेदवार आणि खासदार आहेत। ते आपण गेले 2 महिने प्रचारार्थ सगळेजण फिरतोय, सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते काम करतात। आपण पत्रकार बांधवांचा खूप सहयोग आम्हाला मिळाला आहे, त्याबद्दल मनपूर्वक सुरुवातीला आपले मनपूर्वक धन्यवाद देतो तुम्हाला। तुमच्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रातल्या बातम्या सुद्धा पॉझिटिव्ह असतात, त्याबद्दलही पत्रकारांचं मनपूर्वक आभार मानतो। आज आपण या कल्याण लोकसभेतल्या गेली दोन पंचवार्षिकला माननीय श्रीकांत शिंदेसाहेब खासदार होते आणि या लोकसभेतली कामं, विविध कामं, विकासाची कामं, सगळेच पद्धतीची कामं बघितली। आपण अहवाल बघितला असेल, तो अहवाल घरोघरी पोहोचला, आपल्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचलाय। विकास कधी थांबत नसतो, त्यामुळं लोकसभेतली विविध कामं जी आहेत ती पुढं, जे पुढं करणारी कामं आहेत, पुढं करायची कामं आहेत, त्या सगळ्या कामांचा उहापोह व्हावा याकरता आज संकल्प पत्र जे आहे आपलं, त्या संकल्प पत्राचं आपल्यासमोर अवलोकन होणार आहे आणि आपल्यासमोर ते पत्रकारांसमोर आम्ही मांडणार आहोत। त्यानिमित्ताने या व्यासपीठावरती आपले सर्वांचे लाडके खासदार आणि उमेदवार श्रीकांत शिंदेसाहेब, आनंदजी परांजपे, जिल्ह्याचे अध्यक्ष नाना सूर्यवंशीजी, दिप्यजी म्हात्रे, नंदू परब, किशोरजी राणे, राहुलजी दामले, राजेजी कदम, नितीनजी पाटील, महेशजी पाटील, गुलाबजी वधी, विनोद काळन, जाधव साहेब, वजय साहेब, संजयजी मोरे, माळकरजी बंडुशे, माननीय पाटील साहेब, सगळेच पदाधिकारी, माननीय आमदार राजू पाटील साहेब हे आता 2 मिनिटांमध्ये येत आहेत, प्रकाशजी म्हात्रे, सर्व पक्षाचे महायुतीचे प्रमुख पदाधिकारी या व्यासपीठावरती आपल्या समोर उपस्थित आहेत। आपल्या सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो आणि माननीय आपल्या सर्वांसमोर माननीय आनंदजी परांजपे माझी खासदार यांना विनंती करतो की आपण आपले मनोगत व्यक्त करतो। सर्व पत्रकारांचं मनापासून स्वागत करतो। 24 कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत एकनाथजी शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अत्यंत चांगल्या पद्धतीने महायुतीच्या सर्व उमेदवार सर्व कार्यकर्त्यांनी चांगला प्रचार कळव्यापासून अंबरनाथपर्यंत या मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत झालेला आहे। 18 तारखेला 5 वाजेपर्यंत प्रचाराची वेळ आहे आणि 20 मेला सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 पर्यंत मतदान आहे। कालच देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांची भव्य अशी जाहीर सभा कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील या दोन्ही उमेदवारांसाठी झाली। उत्स्फूर्त असा प्रतिसाद भिवंडीच्या आणि कल्याणच्या जनतेने त्या जाहीर सभेला दिला। गेल्या 10 वर्षामध्ये केलेली विकास कामं, या विकास पुस्तकाचं अनावरण उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये करण्यात आलं।
6,000 कोटीचा निधी रेल्वे असेल, MMRDC असेल, राज्य शासन असेल, या लोकसभा मतदारसंघामध्ये आणण्यामध्ये आणि विकासाला खऱ्या अर्थाने नावरूप देण्याचं काम हे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलं. शिवमंदिराचा विकास असेल ते अगदी कळव्याचा ब्रिज असेल, शिळफाट्याचे 2 ब्रिज असतील, मोठागाव माणकोली ब्रिज असेल, म्हणजे त्यांना खरं तर इन्फ्रास्ट्रक्चर मॅन अशी पदवी दिली पाहिजे की मूलभूत सुविधा या मतदारसंघातील रस्ते असतील, ब्रिजेस असतील, रेल्वे असेल, याच्यावर चांगलं काम हे गेल्या 10 वर्षामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलंय. आणि तिसऱ्यांदा विक्रमी मताधिक्याने निवडून आल्यानंतर एक कामाचा संकल्प काय आहे की या मतदारसंघासाठी पुढच्या पंचवार्षिकमध्ये काय कामं करायची आहे याचं संकल्पपत्र देखील त्यांनी तयार केलं आहे. त्याचं आज उद्घाटन होणार आहे आणि ते आपल्याला देखील दिलं जाईल. पुढच्या 5 वर्षांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाचा हा चेहरा खूप बदललेला असेल. मेट्रो इथे आलेली असेल, रेल्वेचं चांगली सुविधा ही अधिक गतीने कल्याण डोंबिवलीच्या रेल्वे प्रवाशांना मिळेल आणि म्हणून हे संकल्पपत्र खूप महत्त्वाचं आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये जी कामं करायची ती आजच लोकांसमोर घेऊन जाण्याचं धाडस फार कमी उमेदवार दाखवतात. मी त्याबद्दल डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि मोठ्या मताधिक्याने 20 तारखेला कल्याण डोंबिवलीची जनता त्यांना विजयी करेल हा विश्वास देखील युतीच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे. मनसेचे आमदार माननीय राजू पाटील यांचं देखील या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो. त्यामुळे अधिक आपला वेळ न घेता मी मनसेचे आमदार राजू पाटील यांना भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी यांना विनंती करतो की त्यांनी देखील आपल्याशी संवाद साधावा. पत्रकार परिषदेमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि ही निवडणुकीची परंपरा आहे की निवडणुकीमध्ये जे उमेदवार असतात आणि त्यात जर ते विद्यमान खासदार असतील तर ते त्यांनी केलेला 5 वर्ष किंवा त्या अगोदरच्या सगळ्या कार्यकाळामध्ये जी काही कामं केलेली आहेत त्यामुळे जनतेमध्ये जो विश्वास निर्माण झालेला आहे तो विश्वासाला सार्थ ठरत असताना आगामी काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये त्या सगळ्या मतदारसंघांचा असलेला अभ्यास आणि त्या अभ्यासातून ज्या सर्व गोष्टी आपल्या समोर येतात त्या समोर आल्याच्या नंतर त्यातल्या जे काही सर्व कामांमधून जे काही राहिलेली कामं असतात त्या कामांना न्याय देण्यासाठी आणि त्या कामांची पूर्तता करण्यासाठी पुढच्या 5 वर्षाचा काय रोडमॅप आखलेला आहे तो संकल्पपत्राच्या माध्यमामधून आपल्या सगळ्यांच्या माध्यमामधून जनतेसमोर मांडणे आणि म्हणून आजच्या या दिवशी आपल्या सगळ्यांच्या माध्यमामधून ते संकल्पपत्र आपल्या समोर येईलच. परंतु आम्हा महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना ही खात्री आहे की गेल्या 10 वर्षामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाने या क्षेत्रातील म्हणजे लोकसभेमध्ये काम करत असताना देशाचे प्रश्न मांडत असताना आपल्या मतदारसंघातील लहान लहान कामं सुद्धा त्याचबरोबर सीसी रोड सारखं जे महत्वाचं झालंय की रस्त्याची कामं वारंवार असतात की रस्ते खराब होतात त्यासाठी सगळी सीसी रोडची कामं या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होतील याची त्यांनी काळजी घेतली आणि त्याचबरोबर इतरही सगळी जी काही कामं आहेत मग त्याच्यामध्ये हॉस्पिटल्स असतील, आपल्या शिवमंदिराचा कॅरिडोर असेल किंवा त्याचबरोबरीने छोटी छोटी लहान लहान इतरही कामं असतील अशा सगळ्या कामांना न्याय देत असताना रेल्वेसारखा जो मोठा प्रश्न आहे तो सुद्धा प्रश्न या मतदारसंघामध्ये हाताळलेला आहे. 5वी-6वी लाईन सुद्धा या ठिकाणी टाकलेली आहे आणि त्या माध्यमामधून लोकांना जास्तीत जास्त सुविधा कशा मिळतील हा प्रयत्न त्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये सातत्याने केलेला आहे आणि पुढच्या 5 वर्षाचा संकल्प
येथे आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि सगळ्यांच्या माध्यमामधून या ठिकाणी करणार आहेत. मी पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि 20 तारखेच्या या मतदानामधून जनतेने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्याचबरोबर विक्रमी मतांनी त्यांना निवडून द्यावं असं आवाहन देखील करतो. धन्यवाद. मी मनसेचे आमदार राजू पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण माझे मित्र आनंदजी भरत बेन वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. वाढदिवस यासाठी लक्षात आहे की 10 वर्षापूर्वी 16 मेलाच आमचा रिझल्ट लागलेला. आम्ही तिघेच होतो तेव्हा आणि श्रीकांतजी खूप मोठ्या मताधिक्याने तेव्हा निवडून आलेले. पहिला पेढा मीच भरवलेला त्यावेळेस. आणि या 10 वर्षाच्या काळखंडात अनेक कामं त्यांनी केलेली आहेत, अनेक कामं करायची आहेत. काही आमच्या मताने केलेली, काही त्यांची त्याने केलेली आहेत, पण खूप चांगली कामं केलेली आहेत. इथे आमदार म्हणून काम करत असताना आमचे काही मतभेद झाले असेल, परंतु ते कामावर झाले होते आणि चांगल्या कामांसाठी झाले होते. त्यामुळे त्यांनी केलेल्या कामांबद्दल म्हणजे प्रशंसा करण्यासारखीच कामं केलेली आहेत त्याने. आणि आज त्यांच्या आगामी संकल्पपत्राचं अनावरण होत आहे, जाहीर होत आहे. मला आशा आहे की त्याच्यात अनेक गोष्टी येणाऱ्या काळासाठी त्यांनी मांडलेल्या असतील काही सूचना. आम्ही करणार आहोत, भले याच्यात असेल नसेल पुढे जाऊन ते करणार आहोत. मोदीजींनी जसं काल जाहीर केलं की येत्या 100 दिवसाचं 4 जून नंतर आम्ही एक प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे. मला वाटतं श्रीकांतजी पण प्रायोरिटीवर तशी काही कामं करतील. प्रेसला आधीच उशीर झालेला आहे. मी त्यांच्या या संकल्पपत्र अनावरणाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या पक्षातर्फे त्यांना भरघोस मतांनी निवडून यावं असे शुभेच्छा व्यक्त करतो. आणि 20 तारखेला सर्व मतदार बंधू भगिनींनी जास्तीत जास्त मतांनी त्यांना विजयी करावे असं आवाहनही करतो. धन्यवाद. आनंदजी परांजपे आपल्या समोर ते संकल्पपत्र उघडत आहे. पत्रकार बांधवांना त्याची एक एक प्रत लगेच मिळेल. भारत माता की जय. वंदे मातरम. श्रीकांत शिंदे साहेब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ महायुतीचा जय असो. धन्यवाद. मी आदरणीय श्रीकांत शिंदे साहेब सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सगळ्या पत्रकारांचं खूप खूप धन्यवाद. इथे अंबरनाथ, उल्हासनगर, कळवा, उमरा, कल्याण, डोंबिवली सगळेच पत्रकार जे आहेत, पूर्ण कल्याण लोकसभेचे, या पत्रकार परिषदेसाठी, या संकल्प पत्राच्या अनावरणासाठी उपस्थित आहे. मी सगळ्यांचेच मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आज या पत्रकार परिषदेसाठी माजी खासदार आनंद परांजपे साहेब, त्याचबरोबर मनसेचे आमदार राजू पाटीलजी, नाना सूर्यवंशी उपस्थित असतील, त्याचबरोबर शशिकांतजी, नंदू परूपजी, सर्वच व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर. सर्वप्रथम मी या निमित्ताने माझ्या सर्व मतदारांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की गेले 2014-2019 त्यांनी मोठ्या मताधिक्याने मला निवडून दिलं. 2014ला 2.5 लाखाच्या मताधिक्याने, 2019ला 3.5 लाखाच्या मताधिक्याने त्या सगळ्या मतदारांचं खूप खूप धन्यवाद की त्यांच्या आशीर्वादामुळे, त्यांच्या सहकार्यामुळे गेले 10 वर्ष या मतदारसंघामध्ये मी काम करू शकलो. आणि गेल्या 10 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात केंद्र असेल, राज्य असेल, या दोन्ही माध्यमाने देशामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली
आणि राज्य सरकारच्या माध्यमाने माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, यांच्या नेतृत्वाखाली मी काम करू शकलो. मी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, मनसे, NCP, RPI, RASP सगळ्या कार्यकर्त्यांचं, सगळ्या पदाधिकाऱ्यांचंही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की जेव्हापासून प्रचार सुरू झाला तेव्हापासून सर्व पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी जे आहेत, एक दिलाने या मतदारसंघामध्ये काम करताना दिसत आहेत. आणि आता मतदान प्रचाराच्या आपण शेवटाकडे चाललोय. मोठा उत्साह सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे, लोकांमध्ये आहे. प्रत्येक पक्षाचा जो कार्यकर्ता आहे त्याला वाटतं की डॉक्टर श्रीकांत शिंदे हा माझ्याच पक्षाचा जो आहे उमेदवार आहे. आणि त्याची प्रचिती जी आहे ही पावला पावलावरती येते. ज्या प्रकारे लोक जी आहेत ती काम करतायत. आज अजून एक आनंदाचा क्षण म्हणजे कालच या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांची सभा जी आहे ही कल्याण लोकसभा आणि भिवंडी लोकसभेसाठी झाली. आणि तिथे जे आहे हे त्यांनी आमच्या प्रचारासाठी सभा घेतली. आणि शुभेच्छा ज्या आहेत त्या जिंकण्याच्या आम्हाला दिलेल्या आहेत. आज त्यांच्याच नेतृत्वाखाली गेले 10 वर्ष आम्ही काम करतोय. आणि आज सकाळीच या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी एक लेटर देखील जे आहे ते माझ्या नावाने पाठवलेलं आहे. ते मी त्या लेटरचा थोडा सारांश आपल्याला वाचून दाखवतो. डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदेजी, आपको ये पत्र लिखते हुए आशा करता हूं कि आप कुशल मंगल से होंगे. एक कुशल चिकित्सक होने के बावजूद आपने बालासाहेब ठाकरे एवं अपने पिता से प्रेरित होकर समाज सेवा के प्रति जो अपना समर्पण दिखाया है वो सराहनीय है. पिछले दशक में विभिन्न संसदीय समितियों में आपका महत्वपूर्ण योगदान उल्लेखनीय रहा है. आपने अपने निर्वाचन क्षेत्र कल्याण में चिकित्सा सुविधाओं को बेहतर बनाने के लिए भी लगन से काम किया है. निःशुल्क चिकित्सा शिविरों के आयोजन सहित आपकी पहल से समुदाय को बहुत लाभ हुआ है और इंफ्रास्ट्रक्चर के विकास में योगदान मिला है. नए फ्लाईओवर्स के निर्माण ने कल्याण शहर में यातायात सुविधाजनक बनाया है. नए फ्लाईओवर के निर्माण ने कल्याण शहर में यातायात सुविधाजनक बनाया है. मुझे यकीन है कि कल्याण के निवासी आपकी कड़ी मेहनत को सराहेंगे और आपको फिर से सांसद के रूप में चुनेंगे. मला वाटतं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की प्रधानमंत्रीजींनी स्वतः लेटर जे आहे हे पाठवून आणि तेही असं जे काम आपण मतदारसंघामध्ये करतोय त्याचं विवरण जे आहे त्या लेटरमध्ये दिलेलं आहे. आपल्या कामाचं जर कोणी कौतुक केलं तर अजून मोटिवेट होऊन जे आहे ते अजून चांगलं काम करायला आपल्याला अजून एक जोश मिळतो. मला वाटतं आज प्रधानमंत्रीजींनी जे आहे जे हेल्थ केअरमध्ये आम्ही काम करतोय, जे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काम करतोय ते ओळखून जे आहे हे पत्र लिहिलेलं आहे. मी त्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांच्या कौतुकाची थाप जी आहे ती माझ्या पाठीवरती जी आहे ती त्यांनी दिलेली आहे. आज आपण संकल्प पत्र याच लोकांना जे आहे हे संकल्प पत्राचं अनावरण आपण केलेलं आहे की पुढील 5 वर्षामध्ये आपण या मतदारसंघामध्ये काय काय करणार आहोत. ते गेल्या 10 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये हा जो मतदारसंघ जर आपण पाहिला की सगळ्यात जास्त डेन्सली पॉप्युलेटेड हा मतदारसंघ आहे. कमी क्षेत्रामध्ये खूप जास्त लोक राहतात त्याच्यामुळे म्हणून लोक जे आहे ते सर्वात जास्त रेल्वेवरती अवलंबून असून सर्वात जास्त प्रवास जो आहे लाखो प्रवासी रेल्वेनी करतात, त्यानंतर रोडनी करतात. अशा या परिस्थितीमध्ये सुरुवातीपासून रेल्वेवरती जास्त भर देऊन रेल्वेच्या माध्यमाने लोकांच्या समस्या कशा सुटतील त्याच्यासाठी मी प्रयत्न केले. आणि गेल्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये रेल्वे आणि रोडवे हे मिळून जे आहे
हे 6,000 कोटीपेक्षा जास्तची कामं जी आहेत मतदारसंघामध्ये जी आहे मी करू शकलो, आणू शकलो. रेल्वेची 5वी 6वी लाईन असेल, रेल्वेवरच्या सुविधा असतील, 3री 4थी लाईन असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गेल्या 10 वर्षामध्ये ज्या आहे हे मार्गी लावू शकलो. आता नवीन ज्या ज्या गोष्टी आपल्याला करायच्या की आपल्या या मतदारसंघामध्ये नवीन काय आपण गोष्टी करू शकतो जेणेकरून लोकांचं जीवन जे आहे अजून सुखकर होईल. मी इथे माझ्या वचननाम्यामध्ये जे संकल्पपत्र आहे त्या संकल्पपत्रामध्ये लिहिलेले पहिली लाईन की जाहीरनाम्या गेल्या वर्षीच्या जाहीरनाम्यामध्ये 2019 90% आश्वासनं जी दिली होती आम्ही ती आम्ही पूर्ण केली. आणि आता पुढे जे आहे हे नवीन लोकांना संकल्पपत्र देतोय की पुढच्या 5 वर्षाचं आमचं व्हिजन जे आहे हे काय असणार आहे. आपला हा मतदारसंघ जसा सगळ्यात जास्त रेल्वेवरती निर्भर आहे, रेल्वेचं ऑगुमेंटेशन करत असताना 5वी 6वी लाईन आपण केली त्याच्यामुळे अतिरिक्त सर्व्हिसेस वाढल्या. आता 5वी 6वी लाईन झाल्यानंतर कल्याण यार्ड रिमॉडेलिंगचा प्रकल्प आपण हाती घेतलेला आहे. ज्या कल्याण यार्ड रिमॉडेलिंगचा प्रकल्प 800 कोटीचा प्रकल्प हा कल्याणमध्ये होतोय ज्याच्यामुळे ट्रॅक सेग्रिगेशन होईल. सगळ्यात महत्वाचा प्रश्न इथे आहे की जे मेल ट्रेन्स असतील, फ्रेट असतील किंवा लोकल असेल, ही एक ट्रेन आली की दुसऱ्या ट्रेनला थांबावं लागत होतं, त्याला त्याच्यामुळे जे आहे ते सर्व्हिसेस आपल्यावरती जे हॅम्पर होत होते थांबण्यामुळे सिग्नलमुळे ते आपल्याला सर्व्हिसेस कमी मिळतात. जेव्हा हा कल्याण रॅड रिमॉडेलिंग पूर्णपणे प्रकल्प तयार होईल तेव्हा पूर्णपणे ट्रॅक सेग्रिगेशन होईल आणि जे क्रॉसिंग होतं मेल आलं की लोकलला थांबावं लागतं, लोकल आलं की मेलला थांबावं लागतं, हे क्रॉसिंग जे आहे पूर्णपणे बंद होऊन एक स्ट्रेट ट्रॅक जे आहे हे डेडिकेटेड ट्रॅक्स प्रत्येकासाठी फ्रेट मेल आणि लोकलसाठी मिळतील. आणि 5वी आणि 6वी लाईन झाल्यामुळे आता कुर्ल्यापर्यंत कल्याण ते कुर्ला अशी 5वी आणि 6वी लाईन पूर्णपणे झालेली आहे. जेव्हा हा कल्याण यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा आपण कल्याण ते कुर्ल्यापर्यंत जे आहे हे शटल सर्व्हिसेस जे आहे हे सुरू करू शकतो. शटल सर्व्हिसेसमध्ये कुठेच ट्रेन जी आहे ही सिग्नलला किंवा त्याचबरोबर फाटक जिथे असतील तिकडे ट्रेन्सला थांबावं लागणार नाही. फाटक यासाठी बोलतोय की आपल्या मतदारसंघामध्ये जे आहे हे 4 रेल्वे क्रॉसिंग्स होते. एक होता खारेगाव, एक होता दिवा, एक होता ठाकुर्ली आणि त्याचबरोबर पुढे कल्याण वेस्टमध्ये. तर असे 4ही रेल्वे फाटक जे आहे हे आपण बंद केले आणि लोकांना जे आहे आता रेल्वे फाटक क्रॉस करावं लागत नाही. एकतर तिथे आरओबी झालाय किंवा एफओबी झालेला आहे आणि ट्रेन्सला थांबावं लागत नाही. त्याच्यामुळे थ्रू अँड थ्रू सर्व्हिसेस जे आहे कल्याण ते कुर्ला पुढच्या 1 वर्षामध्ये जे आहे हे शटल सर्व्हिसेस चालू करण्याचं आमचं मानस आहे. त्याच्यामध्ये आम्ही संकल्पपत्रामध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबर रेल्वेमधील 3री आणि 4थी मार्गिका जी आहे ही पूर्ण करून त्या सर्व्हिसेस ज्या आहेत तिथे त्या मार्गावरती कल्याणच्या पुढे कर्जतपर्यंत सर्व्हिसेस वाढतील. त्याचबरोबर चिखलोली रेल्वे स्टेशन आपण मंजूर केलं की गेले अनेक वर्ष 30-40 वर्ष वाट पाहत होते लोक. चिखलोली स्थानक मंजूर केलं ते लवकरात लवकर पूर्ण होऊन चिखलोलीला देखील जे आहे हे ट्रेन्स थांबतील जेणेकरून अंबरनाथ आणि बदलापूरवरचा लोड जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल. त्याचबरोबर दिवा वसई मार्गावरती जी मेमो चालते ती मेमोच ऐवजी जी आहे ती लोकल कशा चालतील त्याच्यावरती आमचा भर असेल आणि लोकांना जे आहे त्या रूटवरती देखील जे आहे हे सुविधा मिळेल. नंतर कल्याण ते पनवेल अशी नेहमी मागणी असते की कल्याण ते पनवेल लोकल सेवा सुरू केली पाहिजे. एकदा DFCC कॉरिडॉर झाल्यानंतर ह्या ज्या ट्रॅक्स आहेत या ट्रॅक्स मोकळ्या होतील आणि आपल्याला जे आहे हे कल्याण ते पनवेल जो आहे हा थेट लोकलनी आपला मार्ग जो आहे तो आपण जोडू शकतो. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. त्याचबरोबर रेल्वेमध्ये स्टुडंट कोच स्पेशल स्टुडंट कोचची जी आहे मागणी आहे लोकांची त्याच्यासाठी पाठपुरावा करणार आहोत. त्याचबरोबर कल्याण कर्जत आणि कल्याण कसारा शटल सेवा आपल्याला सुरू करायची आहे. कोकणामध्ये जाणाऱ्या ट्रेन्स ज्या त्यांच्या फ्रिक्वेन्सीज ज्या आहेत त्या वाढवायच्या आहेत. दिव्यामध्ये नेहमी मागणी असते की दिव्याला जे आहे ते कोकणच्या रेल्वे ट्रेन्स ज्या आहेत थांबल्या पाहिजे. आम्ही पाठपुरावा केला पण दिव्यावरती जी टर्निंग आहे त्याच्यामुळे त्या टर्निंगमुळे जे आहे ते प्लॅटफॉर्मची लांबी जी आहे ती वाढू शकत नाही.
त्याच्यामुळे सगळ्या लोकल ट्रेन म्हणजे कोकणच्या ट्रेन्स ज्या आहेत तिथे थांबू शकत नाही आपण. आम्ही त्याच्यावरती आता नवीन एक मार्ग आणि मागणी करणार आहोत की पुढे दातिवली स्थानक इमिजिएटली आहे, त्या दातिवलीला जर आम्ही कन्वर्ट करू शकलो कोकण रेल्वेसाठी, ज्या मेल ट्रेन्स आहेत ज्या तिथे थांबवल्या आणि फक्त लोकल ज्या आहेत या दिव्या स्थानकावरती थांबल्या, तर मला वाटतं एक मोठी सुविधा जी आहे ती दिवेकरांना आणि आजूबाजूच्या लोकांना मिळेल. कोकणवासीय खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथे राहतात आणि दिवा आणि दातिवलीमध्ये डिस्टन्स जास्त नाही, त्याचा ॲक्सेस जो आहे हा चांगल्या प्रकारे करून लोकांना दोन्ही स्टेशन्स जे आहेत हे हाकेच्या अंतरावरती मिळतील. त्याचबरोबर प्रत्येक रेल्वे स्थानकावरती जो आहे तो ट्रॉमा सेंटर, आपल्याला प्रायमरी हेल्थ केअर सेंटर असतं पण ट्रॉमा सेंटर नसतो. जे जास्त लोड घेतात जे स्टेशन्स आणि जिथे जास्त ॲक्सिडेंट्स होतात अशा ठिकाणी जे आहे हे गोल्डन आवरमध्ये पेशंटला जे आहे ही ट्रीटमेंट लागते, त्याच्यासाठी आपण प्रत्येक स्टेशनवरती नाही जिथे जास्त गरज असेल तिथे ट्रॉमा सेंटर म्हणजे इमिजिएटली पेशंट तिथे गेला की त्याची ट्रीटमेंट जी आहे ती तिथल्या तिथे होईल किंवा नजदीकचा जो हॉस्पिटल आहे तिथे होईल. आपण याच्या अगोदर 1 रुपी क्लिनिक जे आहे ते प्रत्येक रेल्वे स्टेशनवरती ऑलरेडी जे आहे सुरू केलेलं आहे. सर्व रेल्वे स्टेशनचं जे आहे हे नूतनीकरण आणि त्याचं कमर्शियलायझेशन या सगळ्या आपण करतोय. डोंबिवलीला जे आहे सॅटिसची आवश्यकता लोकांना आहे, कल्याणला सॅटिस जे आहे आता काम चालू आहे, एका साईडला कल्याण यार्ड रिमॉडेलिंग आहे तर तो एक विषय सॉल्व्ह होईल. त्याचबरोबर रोड्स नाही कोस्टल रोड, जो कोस्टल रोड जो आहे गायमुख ते रेतीबंदर आता आहे ठाण्यासाठी, तोच कोस्टल रोड जो आहे हा रेतीबंदर पासून ते कल्याणपर्यंत जो आपल्याला आपली मागणी गेले अनेक वर्षापासूनची होती की समांतर रस्ता पाहिजे समांतर रस्ता पाहिजे, हा समांतर रस्ताला जो आहे हा ऑल्टरनेटिव्ह ठरणार आहे कोस्टल रोड, की जो कोस्टल रोड रेतीबंदर पर्यंत येणार आहे त्याला पुढे वाढवून जो आहे तो आपल्या कल्याणपर्यंत आपण घेऊन जाणार. त्याचबरोबर मेट्रो 12 आपले मंजूर झाली आहे, आपण सगळे पाहत आहे की त्याचं काम मोठ्या गतीने चालू आहे. त्याचबरोबर मेट्रो 14 ही देखील मंजूर झालेली आहे, त्याचं काम लवकरात लवकर करून बदलापूर पर्यंत जी आहे ही मेट्रो न्यायची आहे आणि भविष्यामध्ये ही सगळी शहरं जी आहेत ही सगळी शहरं इंटरनल मेट्रोने कशी कनेक्ट होतील याच्यावरती आमचा भर असेल. त्याचबरोबर ही सगळी शहरं जर आपण पाहिली की एका मागे लिनियर मध्ये हे शहर आहे की बाबा ठाणे आहे, कळवा आहे, कल्याण ग्रामीण आहे, डोंबिवली आहे, कल्याण ईस्ट आहे, उल्हासनगर आहे, अंबरनाथ आहे, बदलापूर आहे. तर बदलापूरच्या माणसाला जर यायचं असेल इथे तर त्याला हॉप करून यायला लागतं बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, मग ठाणे. आमचा माणूस आहे की ह्या सगळ्या शहरांमधून जे आहे लोकांना आपली गाडी घेऊन मेन रोड पर्यंत म्हणजे हायवे पर्यंत पोहोचायला फक्त 10 ते 15 मिनिटं लागली पाहिजे. त्यासाठी आपण ऍक्सेस कंट्रोल एक फ्रीवे करतोय. ऍक्सेस कंट्रोल फ्रीवे म्हणजे काय, नवी मुंबई एअरपोर्ट पासून ते बदलापूर आणि त्याचबरोबर नॅशनल हायवे समृद्धी महामार्ग त्यालाही जोडला जाईल आणि वडोदरा जो हायवे जे एन पी त्यालाही जोडला जाईल, जेणेकरून प्रत्येक शहरामधून जे आहे हे बाहेर येण्यासाठी लोकांना 10 ते फक्त 15 मिनिटं लागतील. याचा DPR जो आहे MMRDA ने अगोदर तयार करायला घेतलेला आहे. हा एक गेम चेंजर प्रोजेक्ट जो आहे तो आपल्या या मतदारसंघासाठी होईल, कारण की भविष्याची मुंबई तिसरी मुंबई जी आहे ही कल्याण आणि नवी मुंबईच्या मध्ये होणार आहे. जी काही डेव्हलपमेंट आपण पाहत आहात मोठी मोठी ग्रहसंकुलं येत आहेत ती सर्व ह्याच मतदारसंघामध्ये इथेच येत आहेत, कारण की इथेच आता स्कोप जो आहे शहरांना वाढण्यासाठी स्कोप लागतो, लोकांना परवडणारी घरं जी आहेत ती इथे मिळतात. त्याच्यासाठी भविष्याचा विचार करून कितीही जरी डेव्हलपमेंट झाली तरी हा ऍक्सेस कंट्रोल रोड जेव्हा होईल पूर्ण नवी मुंबई पासून ते थेट या सगळ्या शहरांना पॅरलल जाईल आणि एक एक आर्म जो आहे तो या शहरांच्या आतमध्ये जाईल, त्याचा DPR बनायला तयार म्हणजे DPR बनतोय तयार होऊन हा एक गेम चेंजर प्रोजेक्ट जो आहे तो पुढच्या 10 years मध्ये आम्हाला कम्प्लीट करायचा आहे. त्याचबरोबर आपण हा जो कल्याणशील रोड आहे तो कल्याणशील रोड जो आहे तो पूर्ण महापे पासून तो राजनोली पर्यंत आपण एलिव्हेटेड घेतोय, तो देखील मंजूर झालेला आहे. त्याचंही काम जे आहे ते लवकरात लवकर सुरू होईल, आता मेट्रोचं काम चालू झालं त्याचंही काम सुरू होईल. त्याचबरोबर KB रोड असेल तर KB रोड मध्ये जो आहे तो एलिव्हेटेड आपण KB रोड करतोय की डायरेक्ट शहाड वरून
ते थेट फॉरेस्ट नाक्यापर्यंत, त्याचबरोबर आपला पुणा लिंक रोड आहे तो आपल्याला एलिव्हेटेड करायचा, म्हणजे जे मुख्य रस्ते आपल्या शहरांमधले आहेत मोठे की त्याला आपण आपले आर्टेरियल रोड्स आपण बोलू शकतो, त्या सगळ्या रोड्सवरती जे आहे हे फ्लायओव्हर आपल्याला करायचे, ते थ्रू अँड थ्रू जे आहे, जसं आपण महापेपासून राजनोलीपर्यंत करतोय तसे थ्रू अँड थ्रू सगळे रोड जे आहे ते एलिव्हेटेड करायचे. त्याचबरोबर आपण एक ऑलरेडी रोड करतोय की उसाटणेपासून ते शिळफाटाच्या इथली जो टोल नाका आहे तो टोल नाक्यापर्यंत डायरेक्ट तो जो ग्रीनफील्ड रोड आहे, जेणेकरून जी वाहतूक शिळफाट्याला येते ती वाहतूक शिळफाट्याला येणार नाही आणि ती थ्रू अँड थ्रू निघून जाईल. तर हे मेन फक्त तुम्हाला सांगतो, बारीक सारीक गोष्टी आतमधल्या खूप आहे. एक महत्वाचा प्रकल्प म्हणजे विठ्ठलवाडी ते शहाड असा वालदोणीवरती आपण ब्रिज घेतोय, तो देखील मंजूर झालेला आहे आणि त्याचं काम चालू होऊन जाईल. आणि एक कोळशेवाडीमधील कल्याणमधला एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे यू टाईप रोड, तो यू टाईप रोड आपल्याला करायचा आहे. त्या यू टाईप रोडसाठी देखील सर्वे आता चालू आहे. तो यू टाईप रोड स्टेशनपर्यंत जो आहे हा झाल्यानंतर कल्याण पूर्वेचा खऱ्या अर्थाने जे आहे हे डेव्हलपमेंट होईल. नंतर या शहरांमध्ये जे आहे ही पार्किंगची व्यवस्था, आज जर आपण पाहिलं की गाड्या कुठेही पार्क असतात, आपलं शहर खूप डेन्स आहे, जागा नाही आपल्यासाठी, तर म्हणून पार्किंग प्लाझा जे आहे जिथे जिथे जागा असेल तिथे तिथे पार्किंग प्लाझांवरती जे आहे भर असेल, अंडरग्राऊंड पार्किंग प्लाझा करू शकतो, किंवा जिथे जिथे शासकीय भूखंड आहेत इमारती आहेत तिथे एलिव्हेटेड आम्ही करू शकतो, किंवा जिथे ग्राउंड आहे त्या ग्राउंड तसेच ठेवून त्याच्या खाली जे आहे हे पार्किंग प्लाझा करण्याचा जो आहे हा पुढच्या टेन्युअर मध्ये जो आहे हा आमचा मानस आहे. आरोग्य सुविधा, आपण जर पाहिलं असेल की उल्हासनगरमध्ये ऑलरेडी आपण आरोग्य सुविधेवरती भर दिलेला आहे की उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या माध्यमाने पीपीपी तत्वावरती आपण 200 बेडचं नो कॅश काउंटर म्हणजे पूर्णपणे मोफत हॉस्पिटल आपण सुरू केलंय. तिथे साध्या अपेंडिक्स पासून डिलिव्हरी पासून ते ब्रेन सर्जरीज आणि कार्डियक सर्जरीज देखील होतात ते हॉस्पिटल कार्यान्वित झालेलं आहे. तसं हॉस्पिटल प्रत्येक शहरामध्ये जे आहे हे नो कॅश काउंटर हॉस्पिटल जिथे पूर्णपणे मोफत ट्रीटमेंट जे आहे केशरी आणि पिवळ्या रेशन कार्ड धारकांना मिळेल. आपण डोंबिवलीमध्ये ऑलरेडी जे आहे कॅन्सर हॉस्पिटलचं काम सुरू केलेलं आहे. कळव्यामध्ये जे आहे ते कार्डिओलॉजी आणि युरोलॉजी सेंटर जे आहे ते कार्यान्वित झालेले आहेत. तर असं हेल्थ केअरमध्ये प्रत्येक शहराला एक कमीत कमी 200 ते 300 बेडचं हॉस्पिटल जे आहे ते आपण करणार आहोत. ESICचं हॉस्पिटल जे आहे ते आता लास्ट स्टेजमध्ये जे केंद्राकडून आपण मंजूर करून आणलं ते ESIC हॉस्पिटल जे आहे ते काही महिन्यांमध्ये जे आहे सुरू होऊन जाईल. त्याचबरोबर आपण कल्याण लोकसभेसाठी जे आहे हे एम्सची मागणी जी आहे एम्स सारखं हॉस्पिटल या कल्याण लोकसभेमध्ये पण झालं पाहिजे त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर जनऔषधी केंद्राची संख्या या मतदारसंघामध्ये वाढवण्यावरती भर असेल. अंबरनाथमध्ये आपण मेडिकल कॉलेज मंजूर केलंय ते पुढच्या 2 वर्षांमध्ये जे आहे हे मेडिकल कॉलेज पूर्णपणे बनून तयार होईल ह्याच्यावरती भर असेल फॉलोअपसाठी. त्याचबरोबर महिला दिव्यांग या घटकांसाठी जे आहे महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे यासाठी महिला बचत गट भवन म्हणजे महिला बचत गटांना जे आहे हे तिथे स्वतःची बाजारपेठ उपलब्ध होईल आणि तिथल्या तिथे जे आहे महिला आपल्या पायावरती उभे राहतील. तिथे प्रशिक्षण असेल ज्या काही गोष्टी असेल दिव्यांगांसाठी पण दिव्यांग भवन त्यांना त्यांच्या पायावरती उभं करण्यासाठी आमचे प्रयत्न असतील. आम्ही अंबरनाथमध्ये UPSC आणि MPSC सेंटर केलं त्याच्यामध्ये IAS आणि IPSचं प्रशिक्षण MPSCचं प्रशिक्षण जे आहे ते अंबरनाथमध्येच आता मुलांना मिळतं. असं प्रशिक्षण केंद्र जे आहे हे मतदारसंघामध्ये बहुतेक ठिकाणी पुढील 5 वर्षामध्ये 2 ते 3 ठिकाणी जे आहे ते असे प्रशिक्षण केंद्र जे आहे ते उभारण्यावरती आमचा भर असेल. शाळा ज्या आहेत या शाळा कशा स्मार्ट होतील त्याच्यासाठी जे आहे ते आमचं एक धोरण आहे की सगळ्या शाळा जिल्हा परिषदच्या असेल नगरपालिकेच्या असतील महापालिकेच्या असतील त्याच्यामध्ये जे प्रायव्हेट शाळेमध्ये जसं शिक्षण मिळतं तसं शिक्षण जे आहे त्या शाळांमध्ये मिळेल याच्यासाठी प्रयत्न असतील. त्याचबरोबर आपल्या अंबरनाथमध्ये ITI आहे त्याला अपग्रेडेशन करण्याचं काम भविष्यामध्ये करणार आहोत. रोजगार एम्प्लॉयमेंट जनरेशन, आपण अंतर्लीमध्ये
एक महाहब मंजूर केलेला आहे, महाराष्ट्र हब, जो स्टार्टअप्स आणि इन्क्युबेटरसाठी हँड होल्डिंग करणार. म्हणजे काय करणार, आपला महाराष्ट्र जो आहे हा स्टार्टअप्समध्ये नंबर वन आहे, पण आता आपल्या ग्रामीण भागामध्ये खूप इनोव्हेटर्स असतात, खूप इनोव्हेशन करणारी मुलं आहेत, पण त्यांना जी टेक्नॉलॉजी पाहिजे ज्याच्यावरती ते एक्सपेरिमेंट करू शकतात, ती टेक्नॉलॉजी आपल्याकडे कुठे एका रूफच्या अंडरमध्ये अवेलेबल नाही. ते साधं कार्पेंटरीपासून ते AI पर्यंत, ड्रोन पर्यंत, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे त्या महाहबमध्ये असतील. मुलं तिथे येतील, त्यांचं जे इनोव्हेशन डोक्यामध्ये आहे, ती कल्पना जी डोक्यामध्ये, ती तिथे सध्यामध्ये उतरवतील. त्यांना बँकचं लोन असेल, त्यांना हँड होल्डिंग करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सरकारच्या माध्यमाने करण्याचा आमचा मानस आहे. त्याच्यासाठी महाहब जो आहे तो मंजूर आहे, तो लवकरात लवकर पूर्ण करणार. आणि याच्या अगोदर आपल्याला 200 कोटी रुपये जे आहेत टाटा इन्स्टिट्यूट कडून मिळालेले आहेत, त्याच्यासाठी सेंटर फॉर इन्व्हेन्शन, सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन आणि ट्रेनिंग, हे जे आहे हे अंबरनाथ आणि डोंबिवलीमध्ये आपण करतोय, जेणेकरून अंबरनाथ म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या लिमिटमध्ये जे MIDCs आहेत किंवा डोंबिवलीमध्ये जे MIDCs आहेत, त्या MIDC मध्ये लागणारा स्किल्ड फोर्स, त्याच्यामध्ये लेबरर्स जॉब असेल ते पूर्ण वरच्या ऑफिसर्सच्या रँक पर्यंतच, त्यांना जे जे प्रशिक्षण लागेल ते प्रशिक्षण जे आहे त्या CIIT सेंटरमधून मिळणार. तर एम्प्लॉयमेंट जास्तीत जास्त जनरेशन कसं करू शकतो त्याच्यावरती भर असेल. MIDC आपण जी आहे ती आपल्या पालेमध्ये एक्सटेंडेड MIDC आपण आणलेली ऑलरेडी, तिथे चांगल्या फॅक्टरीज ज्या आहेत, गुंतवणूक ज्या आहेत तिथे येतील, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, त्यासाठी पाठपुरावा आमचा चालू आहे. कन्व्हेन्शन सेंटर प्रत्येक शहरामध्ये उभं राहिलं पाहिजे, लोकांना हक्काची घरं मिळाली पाहिजे. आपल्याकडे रेल्वे लँड मोठ्या प्रमाणामध्ये आहे, आज रेल्वेवरती बाधित होणाऱ्या लोकांची संख्या पण, रेल्वे लँडवरती बाधित होणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठ्या संख्येमध्ये आहे. वारंवार जो आहे तो पाठपुरावा आपण केंद्राकडून करतोय की रेल्वे म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून जे आहे एक धोरण बनवेल, आणि त्या धोरणाने ज्या ज्या रेल्वेवरच्या रेल्वे लँड्सवरच्या ज्या ज्या जे जी घरं आहेत त्या सगळ्या घरांचं पुनर्वसन जे आहे हे दोन्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून एक धोरण बनवून त्यांना स्वतः हक्काचं त्यांचं घर जे आहे ते मिळून जाईल. जसं आता आपण उल्हासनगरसाठी UDCPR वेगळा रेग्युलरायझेशन आपण केलं की उल्हासनगरचे सगळी घरं जी आहेत ती रेग्युलराइज केली, तशा प्रकारचं धोरण जे आहे ते आपण तिथे करणार आहोत. त्याचबरोबर या सगळ्या शहरांना भविष्यामध्ये जेव्हा डेव्हलपमेंट होईल तेव्हा पाण्याची आवश्यकता लागेल, पाणी मोठ्या प्रमाणामध्ये लागेल. आपल्याला माहिती आहे 27 गावांमध्ये आपण अमृत योजना केली, पण आता या सगळी शहरं वाढत असताना यांना स्वतःच धरण त्याची गरज आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी ऑलरेडी त्याच्यावरती काम करायला MMRDA सांगितलेलं आहे. काळू हे धरण जे आहे स्वतंत्र आपल्या या मतदारसंघांसाठी जे आहे त्या सगळ्या शहरांसाठी होईल, त्याच्यावरती काम सुरू आहे. पण त्याचबरोबर कुशिवलीचा डॅम असेल किंवा पोशीर असेल या तिन्ही नद्यांवरती जे आहे हे धरण बांधून आपल्या या सगळ्या शहरांसाठी भविष्याचा पुढचा 20 वर्षाचा विचार करून ही सगळ्या धरणांवरती नद्यांवरती जे धरण करून या सगळ्या शहरांना स्वतःच पाण्याचं स्तोत्र निर्माण जे आहे हे पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही करणार आहोत. त्याचबरोबर स्पोर्ट्समध्ये प्रत्येक शहरामध्ये जे आहे एक स्पोर्ट्स अकॅडमी जे आहे, स्पोर्ट्स सेंटर किंवा स्टेडियम, जसं अंबरनाथमध्ये शूटिंग रेंज केलं तिथे स्पोर्ट्स स्टेडियमचं काम चालू आहे, प्रत्येक शहरामध्ये जे आहे एक स्पोर्ट्स स्टेडियम जे आहे हे उभं राहायला पाहिजे. ते आमचं काम असणार आहे पुढच्या 5 वर्षांमध्ये सगळ्या शहरांमध्ये एक एक स्टेडियम जे आहे ते उभं राहील. ग्रामीण विकास म्हणजे चांगले रस्ते तिथे, पाणी पुरवठा, ह्या सगळ्या गोष्टी करणार आहोत. त्याचबरोबर आपलं प्राचीन शिव मंदिर आहे, प्राचीन शिव मंदिर त्याचा विकास आपण करतोय, 150 कोटी रुपये त्याला मंजूर आहेत, ते लवकरात लवकर करून घेऊन खिडकाळी जी आहे त्याचंही रिडेव्हलपमेंट जे आहे, आजूबाजूच्या परिसराचं सुशोभीकरण जे आहे ते ऑलरेडी सुरू झालेलं आहे. त्याचबरोबर प्रत्येक शहरामध्ये चांगले पार्क्स असतील, चांगल्या सुविधा लोकांना मिळतील मूलभूत. आता आपण रस्ते जे आहे या आपल्या मतदारसंघामधला जो आहे हा प्रश्न निकाली काढलेला आहे, 70% रस्ते पूर्ण झाले सिमेंट काँक्रीट, पुढच्या 2 वर्षामध्ये 100% रस्ते जे आहे सिमेंट काँक्रीटचे होतील. आणि हा कल्याण लोकसभा एकमात्र लोकसभा असेल की तिथे सगळ्याचे सगळे रस्ते जे आहे सिमेंट काँक्रीटचे असतील. एकात्मिक शासकीय कार्यालय म्हणजे एकाच ठिकाणी सगळ्या शासकीय व्यवस्था ज्या आहेत या मिळतील, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
सगळ्या शहरांना उद्भवणारा डम्पिंगचा प्रश्न आहे. आम्ही अंबरनाथमध्ये एक एक्सपेरिमेंट आणि मॉडेल केला. अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर या तिन्ही शहरांना मिळून एकात्मिक प्रकल्प आम्ही केला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा. तो मंजूर झाला आणि त्याचे काम आता सुरू झालंय. तर भविष्यामध्ये ही सगळी जी शहरं आहेत जिथे जिथे डम्पिंगचा प्रश्न आहे, हा डम्पिंगचा प्रश्न पूर्णपणे मिटेल आणि भविष्यामध्ये कुठल्याही शहरामध्ये जे आहे हे डम्पिंग होणार नाही. फक्त प्रोसेसिंग जे आहे या प्लांटच्या माध्यमाने होईल. आणि ही एकमात्र हा एकमात्र पायलट आहे जिथे दोन नगरपालिका आणि एक म्युन्सिपल कॉर्पोरेशन एकत्र येऊन जे आहे हा प्रकल्प करते. मला वाटतं हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आपण आपल्या मतदारसंघामध्ये काही मी 10 वर्षामध्ये केले, काय पुढच्या 5 वर्षामध्ये करणार आहोत ह्याचा लेखाजोखा जो आहे तो आपल्या समोर ठेवलेला आहे. आणि या भागामध्ये आगरी, कोळी, वारकरी मोठा संप्रदाय जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये राहतो. त्यासाठी आपण अगोदरच या कल्याणशील रोडला जो आहे संत सावळाराम महाराज मार्ग जो आहे तो दिलेलं आहे नाव. आणि त्याचबरोबर एक संत सावळाराम महाराजांचं स्मारक ते देखील मंजूर जे आहे ते आपण केलेलं आहे. त्याच्यासाठी पाठपुरावा करून ते स्मारक लवकरात लवकर होईल त्याच्यासाठी आमचा पाठपुरावा असेल. त्याचबरोबर उंबार्लीची एक टेकडी आहे आणि कचोऱ्याची एक टेकडी आहे तिथे नेचर स्पार्क आणि नेचर ट्रायल जे आहे आमदार राजू पाटीलजी त्याच्यासाठी नेहमी पुढाकार घेत असतात. त्या टेकडीवरती जे काहीतरी झालं पाहिजे कारण की ते टेकडी जे एक श्वास म्हणजे एक लंग्स आपण त्याला म्हणू शकतो या शहरांचा आणि त्या ठिकाणी काहीतरी चांगलं आपण केलं पाहिजे. त्यासाठी ऑलरेडी तिथे पैसे काही मंजूर केलेत पण नेचर स्पार्क नेचर ट्रायल त्या धर्तीवरती जे आहे त्या दोन्ही टेकड्यांवरचा जो आहे डेव्हलपमेंट आपण करणार आहोत. मला वाटतं सगळे विषय कव्हर झाले. आता आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण ते प्रश्न विचारू शकता. सगळ्यांचं मी खूप खूप पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर.